म्हणजे मागणी नरेंद्र पाटील साहेब आहेत त्यांच्या वडिलांपासून मराठा आरक्षणाची मागणी चालू होती, पण मराठा आरक्षण दिलं कोणी तर देवेंद्रजी फडणवीसांनीच मराठा आरक्षण दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकवलं, ते हायकोर्टामध्ये टिकवलं। आणि आपल्याला सगळ्यांना एक हे माहीत आहे की खालच्या कोर्टांमध्ये झालेले निर्णय हे शक्यतो सुप्रीम कोर्टमध्ये बदलले जात नाही, पण आपलं हायकोर्टामध्ये टिकलेलं मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये नंतर उडालं, कारण देवेंद्रजी तिथं नेतृत्वामध्ये नव्हते, ह्याचा पण विचार आपण केला पाहिजे। हे आरक्षण का गेलं, कसं गेलं, हा सुद्धा एक संशोधनाचा प्रश्न आहे असं मला तरी अगदी प्रामाणिकपणे वाटतं। मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मराठा समाजाला आरक्षण नक्की आमच्या सरकारच्या माध्यमातनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या माध्यमातनं 100% मिळेल। आणि ओबीसी बांधवांना पण मी इथं सांगतोय की तुमच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मिळेल हे ओबीसी समाजाच्या माझ्या बांधवांनी पण लक्षात ठेवावं, त्यामुळे घाबरून जाऊ नका, कुणाचं काढून आम्हाला द्या किंवा कुणाचं काढून मराठ्यांना द्या असं कधीही कोणी म्हटलेलं नाही, त्यामुळे नक्की या बाबतीमध्ये योग्य न्याय देण्याची भूमिका मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील, एकनाथजी शिंदे साहेब घेतील, अजितदादा घेतील, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जे आपल्या मागं आज खंबीरपणे उभे आहेत, ज्यांनी आपले प्रश्न सोडवलेत, आपल्या अगदी जिल्ह्याचा विषय जरी बघितला, आबांनी सांगितलेली वसूल